तर शुभप्रभात मंडळी, आजच्या नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. आम्ही निघालो गुप्तकाशीच्या दिशेने आणि जस्ट सगळे आंघोळ विंघोळ करून सगळे फ्रेश वगैरे होऊन नाश्ता वगैरे सगळ्यांचा व्यवस्थित झालेला आहे. तर गाईड आपल्याला इकडे सोडून आता नवीन गाईड आपल्यासोबत येणार आहे. आपल्या बसमध्ये सगळ्यांचं सामान वगैरे पण लोड झालेलं आहे. जस्ट निघालो, हॉटेलमधून चेकआउट केलं आहे. तर पुढचा प्रवास पण सांगू तुम्हाला, तिकडे पाऊस आणि थंडी भरपूर आहे. हाय निखिल. हाय. ही आमची बस तैयार होता है. आ ना, कौन काटते? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. इथे जस्ट आम्ही ब्रेक घेतलेला आहे उत्तराखंड मधून. आम्ही आता पुढे टुवर्ड्स केदारनाथला जाणार. तर तिकडे इथे असं आहे की तुम्हाला आरटीओ चेकिंग पास करून मग तुम्हाला गाडी पुढे पाठवतात. आता त्याच्यामध्ये तुमचं सगळं चेक करणार, गाडीचे म्हणजे व्हील्स, ब्रेक, क्लच कसे काय फंक्शन करतात, त्याच्यानंतर ओव्हरऑल गाडीचे स्टेअरिंग वगैरे प्रॉपर वर्किंग होतं का, कारण इकडे ॲक्सिडेंट्स वगैरे भरपूर होतात. तर आता आरटीओसाठी प्रोसिजर चालू आहे, त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे चेक केले. परत त्याच्यानंतर आम्ही जे ऑनलाईन पासेस बनवले होते केदारनाथचे ते सुद्धा सगळे चेक करतात. आता आम्ही चहा वगैरे ब्रेकफास्टचा इकडे प्रबंध केलेला आहे. ब्रेकफास्ट वगैरे करून मग आता पुढे जाऊ. हे त्रास देतात बघा. सांगेल की टेस्ट कशी आहे. राखेदा टेस्ट करून सांगा. एक टेस्ट आपल्या व्ह्यूअर्स लोकांना इकडची माहिती पडायला पाहिजे. लोकल क्युझिन तुम्ही नक्की ट्राय करायला पाहिजे. छोले म्हणजे असे रॉ छोले, तसं नाही की त्याला शिजवलेत वगैरे, म्हणजे भाजी नाही बनवली आहे. छोले आणि सगळं कच्चा कांदे वगैरे सगळं टाकून बनवलं. एक नंबर टेस्टी आहे. ऋषिकेशला पोहोचलोय, पण भयंकर ट्रॅफिक लागलेली आहे इकडे. आणि इकडे तुम्हाला लागणारच या वेळेला. आता आम्हाला एक योगा सेंटर पण लागलं, ते दाखवता आलं नाही. म्हणजे असं मानतात की ऋषिकेशी आपलं म्हणजे भारतातलं सगळ्यात मोठं योगा सेंटर आहे. ट्रॉफिक बघा, कंटिन्यू लागलं. गाडी काय हालत नाही आहे. मागे मस्त मजा चालू आहे, गाणे बिने वगैरे. दुपारचे किती वाजलेले? अडीच वाजले. त्याच्यामुळे आता तीन वाजले. लंच ब्रेकफास्ट जे काय ते सगळं एकत्र. पराठा मागवला ना? पराठा दाखव तुम्हाला. एक नंबर. आपण चाललो आहे संगम घाटावरती. इथे भागीरथी आणि अलकनंदा या दोघांचा जिथे संगम होतो आणि पुढे ती गंगा नदी म्हणून ओळखला जाते त्या ठिकाणी चाललो आहे आपण. त्या पवित्र स्थानी चाललो आहे. हे पंच संगमपैकी एक मानलं जातं आणि हे इथं गढवाल डिस्ट्रिक्टमध्ये. हा ब्रिज बघा, तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा.
हे बघा, हे तुम्हाला इकडनं संगम दिसत असेल, कलर्स वेगळा बघा, इथं ग्रीन आणि तिकडे ब्राऊन आहे. तर अलकनंदा आणि भागीरथी दोघांचा मिळून जिकडे संगम पुढे गेला ते गंगा नदीसोबत म्हणजे ओळखलं जात आहे. ब्रिज एका गावातून त्या गावामध्ये पास होण्यासाठी मस्त होतं. पाऊस पडतो सध्या. तर आपण एक संगम वरती मस्त वाटतंय. गंगा नदीचा जिकडं संगम होतं ते बघायला मिळालं. कसं कनेक्टेड आहे बघा ब्रिज, म्हणजे हालतोय लिटरली हा. मस्त वाटत आहे. हे इकडे संगम वातावरण खूप छान आहे, थंड. आता जसं जसं वरती जात चाललो आपण तर थंड होत चाललं आहे. अजून पुढे मजा येणार आहे, म्हणजे मायनस डिग्रीपर्यंत पण टेम्परेचर आहे असं बोलतात. बघू आपण. बस आता पोहोचतोच आहे संगम घाटावरती. हे बघा, आणि ते संगम घाटाला बोलतात देवप्रयाग. पाऊस आहे त्याच्यामुळे स्लिपरी आहे, थोडं सामावून उतरावं लागेल. एकदम सामावून. वातावरण खूप छान झालेलं आहे, पाऊस पण असा म्हणजे मुसळधार म्हणून नाही आहे. जबरदस्त प्रवाह आहे, एकदम आता जवळ आलेलं आहे. पाण्याचा प्रवाह खूप जोरदार आहे. इथे चेतवणी सुद्धा दिलेली आहे, खूप सुंदर. जस्ट आपण पोहोचलोय धारीदेवी मंदिर जवळ. असं बोलतात की 2013 जो प्रलय आला त्यावेळेला धारीदेवीची जी मूर्ती आहे ही स्वयंभू मूर्ती असं बोलतात की पार्वतीची मूर्ती आहे. ही कोणी बसवली नव्हती, कोणी बनवली नव्हती, ही जशीच्या तशीच आहे. म्हणजे असं कुठे इतिहासामध्ये उल्लेख नाही आहे की कोणी त्याची स्थापना वगैरे केली होती. तर ही स्वयंभू आहे, जशी तशीच आहे. तर या म्हणजे काहीतरी विकासाचा विचार करून मूर्ती हटवण्यात आली आणि त्याच्या काही क्षणानंतरच म्हणजे जो प्रलय आला होता केदारनाथला तर तो आला होता असं बोललं जातं. तर तुम्हाला इकडं थो दिसेल बघा मंदिर, आपण जाऊ आता खाली. हे बघा हे मंदिर आहे. तर आपण चलो मंदिराच्या दिशेने. जय माधारी. इकडं खाली चाललो आता आपण आमच्या दिशेने. मस्त एकदम नॅरो रोड, छोटासा स्लोप आहे, चढताना मजा येणार आहे. सेवा मंदिर. पुणे शेड मध्ये बघा नदीच्या प्रवाहाच्या मध्ये मंदिर आहे. बघा दोन्ही साइड कवर केलेलं आहे. बस आपण जस्ट दर्शन झालं आणि खूप छान दर्शन झालं. मूर्ती खूप सुबक आणि खूप मोहक होती पार्वती देवीची. बघून ॲक्च्युली खूप प्रसन्न वाटलं. व्हिडिओ नाही काढला मी मुद्दाहून देवीचा मूर्तीचा फोटो. तुम्ही इंटरनेटवरसुद्धा चेक करू शकता धारी देवी म्हणून, कारण आपण जरा इन्स्ट्रक्शन दिले आहेत कुठल्याही संस्थेने किंवा काहीतरी विचार करून दिलेले आहेत आणि आपण त्यांचं अनुकरण करणं आणि त्यांचे इन्स्ट्रक्शन फॉलो करणं आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे मी पण नाही फोटो किंवा व्हिडिओ घेतला. पण तुम्ही या इथे प्रत्यक्ष असं म्हणतात की धारीदेवीचं जर का तुम्ही दर्शन नाही घेतलं तर केदारनाथची यात्रा तुमची सफल होत नाही, कारण शिव पार्वती हे एकत्र नाव घेतलं जातं तुम्हालासुद्धा माहिती आहे. तर त्याच्यामुळे देवीचं तुम्ही दर्शन नाही घेतलं तर तुमचं केदारनाथचं दर्शन होणार नाही असं म्हणतात. त्याच्यामुळे केदारनाथला जर आले तर धारीदेवीचं दर्शन तुम्ही नक्की घ्या आणि इथे तुम्हाला एक वेगळंच म्हणजे शक्ती जाणवेल. खूप मस्त जागा आहे आणि खूप मस्त मंदिर आहे. एकदम म्हणजे नदीच्या पात्राच्या मध्येच आहे. मी तुम्हाला इकडनं दाखवायचा प्रयत्न करतो. एक मिनिट थांबा. हे बघा केदारनाथ
तर आपण आता चाललो आहे केदारनाथच्या दिशेने, तर गुप्तकाशीला आपण थांबणार आहे आज. तर गुप्तकाशीवरून परत मी तुम्हाला दाखवतो कुठे थांबलो ते. खूप छान छान असा विकाल आहे, तुम्हाला दाखवतो. केदारनाथची प्रतिकृती बघा किती मस्त आहे. हा यार, बस येणार कशी ती? शक्यच नाही येईल बस. अशा प्रकारे आम्ही आता ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे. छोट्याशा रस्त्यामध्ये दोन गाड्या तुम्ही बघू शकता, एका वेळी एकच गाडी पास होऊ शकते. इथे बाजूला नदी आहे. अरे नदीचा आवाज येतो ना एवढा? हा मध्ये नाही दिसणार. केदारनाथ चौपन फाटा 20 चमोली 90 हेलिकॉप्टर साठी. हा फाटा हेलिकॉप्टर साठी. हा काय? हा हेलिपॅड साठी फाटा. ओके फाटा. बस वाले गेले कामात. मंडळी आपण जस्ट पोहोचलो आहे गुप्तकाशीजवळ. आम्ही निघालो तो सकाळी 9 वाजता हरिद्वारवरून आणि आता बरोबर 9 वाजता आम्ही इकडे पोहोचलो आहे. हॉटेलचं नाव आहे ट्रान्स हिमालया. तर जवळपास 12 तास लागले त्याच्यामध्ये आमचं नाश्ता जेवण आणि मध्ये काही ब्रेक वगैरे काही फोटोज वगैरे घेण्यासाठी आम्ही मध्ये थांबलो होतो. तर आम्ही 2 स्पॉटमध्ये कव्हर केले. देवप्रयाग आम्ही केलं होतं आणि धारीदेवी मंदिर. तर हे सगळं करून जवळपास आम्हाला 12 तास लागले आणि अंतर होतं जवळपास 300 किलोमीटर. तर गुप्तकाशीवरून आपण 3 किलोमीटर थोडंसं पुढे आलं आणि हाच रस्ता आपला पुढे जाईल. सकाळी आम्हाला लवकर निघायचं. तर पुढचा सगळा प्लॅन तुम्हाला रोहित सांगेल. आता आपण सकाळी इथून साधारणतः 3-3:30 वाजता निघणार आहोत गुप्तकाशीमधून टुवर्ड्स केदारनाथला जाण्यासाठी. तर आपली जर्नी अशी असणार आहे की इथून आपण सकाळी निघून बाय आपली जी गाडी आहे त्या बाय गाडीने आपण सोनप्रयागपर्यंत जाणार आहोत. ओके. आणि एवढं सकाळी निघायचं कारण असं की जे सोनप्रयागपासून जी आपली जी प्रायव्हेट व्हेकल आहे किंवा टी परमिट व्हेकल आहे ती फक्त सोनप्रयागपर्यंत जाते. तिथून पुढे जी ज्या गाडीची व्यवस्था आहे ती गव्हर्नमेंटची असतात, जे टॅक्सी टॅगमध्ये असतात छोट्या गाड्या. तिथून 50 रुपये घेतात गौरीकुंडला सोडण्यासाठी. ओके. आणि तिथून ॲक्च्युअल गौरीकुंड केदारनाथचा 21 किलोमीटरचा ट्रेक गौरीकुंडपासून चालू होतो. त्याच्यासाठी आपण सोनप्रयागला जाणार आपण आणि सोनप्रयागवरून आपण बाई गव्हर्नमेंटची टॅक्सीनी आपण गौरीकुंडला जाणार. ओके. आणि गौरीकुंडवरून आपला प्रॉपर केदारनाथचा ट्रेक चालू होणार. ओके. आणि आपण जवळजवळ 3:30 वाजता चालू करू, 4 वाजता चालू करीन आपण अंदाजे जर का प्रॉपर टायमिंग पोहोचलो तर अंदाजे पोहोचण्याचा वेळ काय असेल. तर आपण रेग्युलर चालत राहिलो तर आपण 2:30 ते 3 वाजेपर्यंत केदारनाथ 2:30 तास म्हणजे 2:30 ते 3 वाजेपर्यंत आपण तिकडे पोहोचू. म्हणजे त्या दिवशी पण तुम्ही दर्शन घेऊ शकता, रात्री पण जाऊन तुम्ही मस्त निवांत मंदिराजवळ जाऊन भजन बोलू शकता किंवा दर्शन घेऊ शकता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्ली मॉर्निंगला उठून सुद्धा अभिषेक वगैरे जर का तुम्हाला करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर तिथे सुविधा आहे. गव्हर्नमेंटची पावती असते, तिकडे रिसिप्ट ते फाडतात. 5,000ची पावती असते. 5,000 मध्ये 1% पण जाऊ शकतो आणि 5% पण जाऊ शकतो. अच्छा. तर हे सकाळी 3:45 तो पहिला अभिषेक चालू होतो. अच्छा, असं असते. तर मित्रांनो, ही होती आतापर्यंतची माहिती आणि पुढचे अपडेट जसं जसं आपण ट्रेक करत जाऊ तर आपल्याला मध्ये मध्ये काय काय दिसलं, काय काय बघायला मिळालं आणि काय काय उपयुक्त माहिती आहे ते तुम्हाला वेळेवर त्याच वेळेला सांगण्यात येईल. तर आता आम्ही डिनर करू आणि झोपू, म्हणजे जेणेकरून आम्ही 2:30 ते 3 वाजता उठू आणि आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात करू. तर शुभरात्र आजच्या दिवशीची. गुड नाईट. गुड नाईट.